मंडळी बॉईज आणि बॉईज टू हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. या चित्रपटातील दर्या, ढुंग्या आणि कबीर या त्रिकुटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप उमटवली होती, त्यामुळे चित्रपटाच्या पुढील भागाचे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तर आत्तापर्यंत बॉईज 3 या चित्रपटाचे अनेक पोस्टर प्रदर्शित झाले आहेत, परंतु यातील एक पोस्टर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसते. या पोस्टरमध्ये दर्या, ढुंग्या आणि कबीर यांच्यासोबत एक मुलगीसुद्धा पाहायला मिळाली, परंतु ही मुलगी नेमकी कोण हे मात्र गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं होतं. अखेर या मुलीच्या भूमिकेवरील पडदा दूर झाला असून ही भूमिका कोणती अभिनेती साकारणार हे देखील समोर आलं आहे. तर मंडळी, बॉईज आणि बॉईज 2 या दोन्ही चित्रपटामध्ये दर्या, ढुंग्या आणि कबीरच्या आयुष्यात येणारी मुलगी हा एक वेगळाच विषय ठरला आहे. प्रत्येक वेळी यात हँडसम कबीरने बाजी मारलेली पाहायला मिळाली, त्यामुळे बॉईज 3च्या घोषणेपासून दर्या, ढुंग्या आणि कबीर यांच्यासोबत राडा घालायला कोणती अभिनेत्री असणार याची चर्चा मात्र सर्वत्र सुरू होती. अखेर तिचा चेहरा समोर आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री विदुला चौगुले बॉईज 3 या चित्रपटात झळकणार असून पोस्टरवर झळकलेली ही मुलगी विदुला असल्याचे समोर आले आहे. परंतु विदुला या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्यापही गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. मात्र तिच्या येण्यामुळे दर्या, ढुंग्या आणि कबीरच्या आयुष्यात उलथापालथ होणार हे मात्र नक्की. तर मंडळी, विदुला चौगुले हिने कलर्स वाहिनीवरील जीव झाला येडा पिसा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. दरम्यान बॉईज 3 हा चित्रपट येत्या 16 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत बॉईज 3चे दिग्दर्शन विशाल सकाराम देवरुखकर यांनी केलं आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय साबरिया यांची निर्मिती या चित्रपटाला लाभली आहे. तर हा धम्माल विनोदी चित्रपट पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स करून नक्कीच सांगा. मनोरंजन क्षेत्राच्या अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.